सकल येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा 37 वर्षपूर्ती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा. तोंडल येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे 48वे वर्ष होते. यंदा 22 ते 29 जानेवारी दरम्यान साजऱ्या झालेल्या या सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा आरती, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ कीर्तन, रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम होता. गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनेक युवक युवतीही ज्ञानेश्वरी पारायण करण्यास बसले होते. हबप गणेश महाराज जाधव यांनी व्यासपीठ संचलन केले. हबप केतन महाराज साळुंके, दशरथ महाराज मानकर, प्रणालीताई जाधव कासुर्डे, स्वप्नील महाराज भंडारी, ऋषिकेश महाराज दरेकर, एकनाथ महाराज शिंदे यांची सुश्राव्य कीर्तने झाली. महाशिवरात्रीला श्री शिवलीलामृत पारायण झाले. सायंकाळी दीपोत्सवाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली. मा कृष्ण चतुर्दशीस दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर हबप हरिभक्त पारायण एकनाथ महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. एबी न्यूज मराठीकरिता गणेश जाधव, सातारा जिल्हा बिरुची. 29 I'm gonna make it.